नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवय परिचिनी धनगर, आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. हॅलो स्टुडंट्स, नाऊ टुडे वी लर्न सब्जेक्ट मॅथमॅटिक्स फॉर स्टँडर्ड 2 अँड टुडे चॅप्टर इज कार्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर्स. फर्स्ट वी सी हियर, लास्ट व्हिडिओ वी सी कार्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर्स अँड इन दिस व्हिडिओ टुडे वी लर्न पेज नंबर 44. हियर वी सी अ रनिंग रेस. आपण इथं पाहा, एक रनिंग रेस म्हणजे धावण्याची शर्यत पाहतात आणि याच्यामध्ये पहा, हियर वी सी देअर आर फाईव्ह, 1, 2, 3, 4, 5 चिल्ड्रन आर टेकिंग पार्ट इन अ रनिंग रेस अँड सो 5 इज अ कार्डिनल नंबर्स. आता 5 आहेत ह्या रेसमध्ये, एकूण मुलं किती आहेत आपल्याला मोजायचे, तर ते आपण मोजलेले आहेत, काउंट केलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5 अँड सो 5 इज अ कार्डिनल नंबर. म्हणजे हा मूल्यवाचक आहे, ह्याचा मूल्य म्हणजे संख्या. आणि आपण कार्डिनल नंबरचा मी तुम्हाला सांगितले अर्थ काय, तर नंबर वी यूज टू काउंट थिंग्स. आता इथं आपण काउंटिंगसाठी 1, 2, 3, 4, 5 आणि काउंट केला आणि तो जो नंबर येतो त्याला म्हणतात कार्डिनल नंबर. आता इथं आपण नेक्स्ट पाहू शकतो, इन द पिक्चर अबो हाऊ मेनी चिल्ड्रन आर टेकिंग पार्ट इन अ रनिंग रेस, दॅट इज 5 अँड 5 इज अ कार्डिनल नंबर. व्हॉट वॉज द सौरभ रँक इन द रेस. आता सौरभची रँक म्हणजे सौरभ कितव्या नंबरवर आहे, तर तो आहे 5th. त्याचा क्रम विचारलेला आहे, आता कितव्या नंबरवर आहे धावताना, तो त्याचा कितवा क्रमांक आहे, तो कितव्या नंबरवर आहे किंवा कितव्या क्रमांकावर आहे, तर तो 5th आहे. पहा इथं 5 आहे आणि तर 5th आहे. आपण यातलाच तुम्ही पहा, यातला फरक जो आहे तुम्ही त्याच्यामधला डिस्टिंग्विश करू शकता की हा इथं 5 लिहिलेला आहे, इथं 5th लिहिलेला आहे. म्हणजे पहा, 5 हा कार्डिनल नंबर आहे आणि 5th हा ऑर्डिनल नंबर आहे. 5th जेव्हा 5 म्हणतो ते कार्डिनल नंबर, आणि जेव्हा आपण 5th म्हणतो पाचवा, 5th इज अ ऑर्डिनल नंबर. मीन्स हिअर वी सी दॅट 5th इज इट्स ऑर्डर. आपण काय म्हणतो, पाचवा हा त्याचा ऑर्डर आहे, क्रम आहे किंवा त्याची प्लेस आहे, आपण कितव्या नंबरवर आहे हे ठरवणार असते. म्हणून पाचवा जेव्हा आपण म्हणतो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, असं जेव्हा आपण 1, 2, 3, 4, 5 म्हणतो तर ते झाले कार्डिनल नंबर. पण जेव्हा आपण पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं म्हणतो, आपण क्लासचे सुद्धा पहा, पहिला क्लास, दुसरा क्लास असं म्हणतो की नाही, तर हे सगळे ऑर्डिनल नंबर्स आहेत. तर इथं आपण पुढे पाहूया, हू केम फर्स्ट. आता याच्यामध्ये ह्या रनिंग रेसमध्ये कोण पहिल्यांदा आलेला आहे, पहा इथे निखिल दिसतोय सम, तर निखिल लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पहा, हू वॉज द फोर्थ, चौथा कोण आहे, तर पहा फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, शकील जो आहे फोर्थ नंबरचा कोण आहे, शकील आहे. तर पहा, SHAKIL, शकील. आता आपण खाली पाहू शकता, हिअर वी सी अ ट्रेन. आपण एक इथं पहा, ट्रेन, छोटीशी ट्रेन आहे आणि याच्यामध्ये वेगळे वेगळे बुगी आहेत, म्हणजे आपण याच्यावर डबे पाहतो आणि त्याचे पहा काउंटिंग करा, बुगी नंबर 1, 2, 3, 4, 5 आपण याच्यावर ह्या आपण हे जे एकूण टोटल आहेत ते 7 आहेत, बरोबर आहे. पण पहिला डबा कोणता आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ. तर हे डबे आपण त्यांना असं नंबर देतो की नाही, फर्स्ट बुगी, सेकंड बुगी, थर्ड बुगी, फोर्थ बुगी, फिफ्थ बुगी, सिक्स्थ बुगी अँड सेवन्थ बुगी. आणि आता याच्यामध्ये कोणकोण आहे, तर आपल्याला इथं काही प्रश्न विचारलेले आहेत, इन विच कॅरेज इज द पिकॉक. म्हणजे पहा, मोर कितव्या डब्यात आहे, मोर आपल्याला मोर म्हटलेला आहे, तर मोर पहा
1, 2, 3 म्हणजे थर्ड. किती वेळा पेत आहे? थर्ड. मग आपण थर्ड लिहिलेला आहे किंवा THIRD असं सुद्धा लिहू शकतो. पण मी थर्ड थ्री काढला आणि आरडी. त्याच्यानंतर हु इज इन द फर्स्ट कोच, पहिल्या डब्यात कोण आहे? आता पहिल्या डब्यात पाहिजे कोण आहे तर तुम्हाला दिसतोय माऊस, MOUSE उंदीर आहे. इन विच बुगी इज द रॅबिट, तर ससा, रॅबिट म्हणजे ससा. कितव्या डब्यात आहे आपण पाहिलेला आहे, दुसऱ्या आहे की नाही म्हणजे सेकंड सेकंड. हु इज इन द सेवन्थ वॅगन, आता सातव्या डब्यात कोण आहे? 1, 2 म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ. सेवन्थ ह्याच्यामध्ये कोण आहे पहा, तर हिअर वी सी टायगर, TIGER टायगर. ऍट विच प्लेस इज द लायन्स कोच, म्हणजे सिंहाच्या, ऍट विच प्लेस इज द लायन्स कोच, ऍट विच प्लेस म्हणजे आता पहा सिंहाच्या डब्याचा क्रमांक कितो आहे. सिंह लॉयन फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, चौथा आहे फोर्थ. ऍट विच प्लेस इज द कोच नेक्स्ट टू दॅट ऑफ कॅमल, ऍट विच प्लेस इज द कोच नेक्स्ट टू दॅट द कॅमल. म्हणजे पहा उंटाच्या डब्याच्या नंतरचा डबा जो आहे तो कितो आहे. कॅमलचा आपण पाहणार आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, आणि उंटाच्या नंतरचा जो डबा आहे हा तो असणार आहे सिक्स्थ. ऍट विच प्लेस इज द कोच नेक्स्ट टू दॅट द दॅट ऑफ द कॅमल, दॅट इज सिक्स्थ. म्हणजे सिक्स काढायचा आणि TH द्यायचा सिक्स्थ. व्हॉट इज द ऑरिजिनल नंबर ऑफ द कॅरेज बिफोर द एलिफंट्स कॅरेज, आता पहा व्हॉट इज द ऑरिजिनल नंबर म्हणजे हत्तीच्या डब्याच्या आधीचा डबा, बिफोर म्हटलं हत्तीच्या डब्याच्या आधीचा डबा कितो आहे. आता हत्तीच्या आधीचा हा जो आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, पाचवा डबा आहे फिफ्थ. आणि अशा प्रकारे आपण याचं ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये आपल्याला सगळं जे आहे ह्या सगळं पेज आहे त्यामध्ये सगळ्यात काय कशाचा उल्लेख केलेला आहे तर ऑर्डिनल नंबर्स म्हणजे कितवा क्रमांक आहे, कितवा प्लेस कितवी आहे, त्याची जागा कितव्या नंबरवर आहे, किंवा धावण्याच्या शर्यतीमध्ये कितवा आहे. ह्या बुगीमध्ये त्यांचा ट्रेन आहे त्या प्रत्येक बुगीचा नंबर कितवा आहे, म्हणजे त्यात कोण आहे, ससा कितव्या ह्याच्या बुगीत आहे, किंवा असे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे याच्यामधून काय आपल्याला समजते तर इथं आपल्याला फर्स्ट पहा 1, 2, 3, 4 आर कार्डिनल नंबर्स अँड फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स आर ऑर्डिनल नंबर्स, सी दॅट दे आर यूज प्रॉपरली. आता आपण त्याचा आपण योग्य कशा म्हणजे इथं आपण पहा 1, 2, 3, 4 हे असे डबे आहेत तर आपण मोजले ते, तर ते जेव्हा आपण नुसतं काउंट करतो मोजतो तेव्हा त्याला म्हणतात कार्डिनल नंबर्स. आणि जेव्हा आपण त्यांना नंबर देतो की पहिला डबा, दुसरा डबा, किंवा पहिला नंबर, दुसरा, तिसरा, चौथा, नंबर जेव्हा देतो त्याला म्हणतात ऑर्डिनल नंबर्स. तर ते तुम्हाला समजलं असेल. म्हणजे याच्यामध्ये कार्डिनल म्हणजे त्याचं मूल्य किती आहे, त्याचं एक मूल्य किती आहेत एखाद्या रेसमध्ये ते त्याचं मूल्य आहे, किंवा ह्याच्यामध्ये किती प्राणी आहेत हे झालं मूल्य, परंतु त्यांचा नंबर कितो आहे हे जर म्हटलं तर ते झालं त्यांचं क्रम, बरोबर आहे, किंवा ऑर्डर. आता इकडे पाहू शकता, Sania is watering the flowering plants in the garden. Look at the picture above and write the proper words in the blank spaces. आता इथं पाहू शकता ही सानिया आहे आणि ती पहा तिच्या जवळ पहिलं जे तिचं ती झाडांना पाणी देत आहे आणि फुलझाडं आहेत ते सगळे प्लांट्स आहेत तर त्यांना गार्डनमध्ये ती पाणी देत आहे. पहिलं जे रोपट आहे ते रोज आहे, गुलाब, पेरिव्रिंकल म्हणजे सदाफुली, मेरीगोल्ड म्हणजे झेंडू आहे, जास्मिन म्हणजे मोगरा, आणि सनफ्लॉवर म्हणजे तुमचं सूर्यफूल आहे. आणि तर पहा याच्या आधारे काही आपल्याला
खाली प्रॉपर वर्ड्स म्हणजे ते जे ब्लँक स्पेसेस आहेत रिकाम्या जागा भरायच्या त्या चित्र पाहून पहा वरचे. द फर्स्ट प्लांट इन ऑर्डर फ्रॉम सानिया इज, आता पहिलं जे फुलझाड आहे पहिल्या क्रमांकावर ते कोणतं रूप आहे तर ते कशाचं आहे पहा. ते कशाचं आहे रोज, आर ओ एस ई, रोज म्हणजे गुलाबाचं जे पहिलं झाड आहे ते ज्या सानियापासून जवळच आहे. द जॅस्मिन इज, आता जॅस्मिन पहा 1 2 3 4 किती ऑर्डर आहे, इज द इज फोर्थ इन ऑर्डर फ्रॉम सानिया, चौथ्या नंबरवर आहे की जॅस्मिनचं झाड. द टोटल नंबर ऑफ प्लांट्स इज 1 2 3 4 5 5 आणि टोटल म्हणजे एकूण रोप किती आहेत त्याची तर 5 आहेत. आता इथं पहा हा फोर्थ आणि इथं 5 हे दोन तुम्हाला पहा आता समजतात. इथं टोटल नंबर काउंटिंग केलेला आहे आणि 5 आहे आणि हा 5 जण आहे नंबर तो आहे तुमचा कार्डिनल नंबर आणि फोर्थ म्हटलेला आहे चौथ्या नंबरचा तो आहे ऑर्डिनल नंबर. इथं तुम्ही वेगळे सांगू शकता की पेरिव्हिंकल कोणत्या ऑर्डरवर आहे, जस्मिन म्हणजे सानियापासून पेरिव्हिंकल हे जे रूप आहे याचं ते कितव्या नंबरवर आहे तर दुसरं आहे की नाही, किंवा मेरीगोल्ड कितव्या नंबरवर आहे तिसऱ्या, सनफ्लॉवर कितव्या नंबरवर आहे पाचव्या. जर आपण जे पहिला दुसरा तिसरा असं म्हटलं तर त्याला ते झाले सगळे तुमचे ऑर्डिनल नंबर. ऑर्डर म्हणजे ऑर्डिनल नंबर आणि ऑर्डर म्हणजे क्रम, एवढं लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर सी पेजेस 33 and 34 ऑफ धिस बुक अँड टेल विच इज द फिफ्थ मंथ इन इंग्लिश कॅलेंडर फ्रॉम द स्टार्ट ऑफ द इयर. आता वर्षाच्या सुरुवातीपासून पाचवा जो इंग्रजी महिना असतो आपला तर तो कोणता असतो, फिफ्थ मंथ इन इंग्लिश कॅलेंडर म्हणजे इंग्रजी वर्ष जे आपण म्हणतोय इंग्रजी महिने तर ते पाचवा महिना आहे तुमचा मे, एम ए वाय मे. त्याच्यानंतर काउंटिंग फ्रॉम द, तुम्ही याच्यासाठी याच्यासाठी तुम्ही पुस्तकात देत मी तुम्हाला दाखवते पुस्तक सुद्धा पेज नंबर 30 फिफ्थ जो तुमचा मंथ आहे तो आहे मे, एम ए वाय मे. आणि आता पुढे पहा काय म्हटलेलं आहे, काउंटिंग फ्रॉम द स्टार्ट ऑफ द इंडियन कॅलेंडर इयर विच इज द 8th मंथ. आणि भारतीय जो मंथ ऑफ द इंडियन कॅलेंडर आपण जे म्हणतो मराठी महिने तर त्यातला आठवा महिना पहा कार्तिक आहे 7 8 इथं पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 आणि 8 नंबरचा जो आहे महिना जो आठवा तो आहे कार्तिक के आर टी आय के. तर अशा प्रकारे आपण हे पाहिलेलं आहे. आता इथं पहा राईट द कार्डिनल नंबर, इथं आपल्याला फक्त मोजायचे आहेत काउंटिंग करायचं आहे आणि काउंटिंग करणं म्हणजेच कार्डिनल नंबर मोजायचं फक्त आणि तो आकडा लिहायचा त्याला म्हणायचं कार्डिनल नंबर. साधी गोष्ट आहे मोजणे आणि आकडा लिहिणे कार्डिनल नंबर, पण त्याचा क्रम लावणे म्हणजे कितव्या नंबरवर आहे पहिला आहे दुसरा आहे तिसरा आहे की चौथा आहे असं तर ते ठरवणं म्हणजे ऑर्डिनल नंबर. तर आता हाऊ मेनी पर्पल फिश आर देअर इन द टँक, आता इथं टँक आहे वॉटर टँक आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे तुम्हाला फिशेस दिसतात जसं पर्पल आहेत रेड आहेत आणि येलो आहेत. तर इथं आपल्याला त्याचा नंबर विचारलेला आहे हाऊ मेनी पर्पल फिश आर देअर इन द टँक. आता तुम्ही काळजीपूर्वक पहा याच्यामध्ये देर आर टू, दोनच आहेत पहा फिशेस जे पर्पल आहेत. देन हाऊ मेनी रेड फिशेस 1 2 3 4 and 5 ते 5 आहेत पहा. आणि हाऊ मेनी येलो फिशेस 1 2 and 3 तर आता इथं आपण फक्त काउंटिंग केलेलं आहे पहा पर्पल किती फिशेस आहेत रेड किती आहेत आणि येलो फिशेस किती आहेत आणि काउंटिंग करणे म्हणजेच कार्डिनल नंबर. आणि त्याचा द वर्ड वी यूज टू टेल द प्लेस ऑर ऑर्डर इन द रो ऑफ थिंग्स आर कॉल्ड ऑर्डिनल नंबर. इथं पहा फरक तुम्हाला सोपा सांगते. इथं पहा तुम्ही ह्या फिश टँक मधले फिश काउंट केले त्याला म्हणतात कार्डिनल नंबर आणि इथं सानिया पासूनचे हे वेगळे प्लांट्स दिसत आहेत फ्लॉवर प्लांट्स
तर ते फ्लॉवरिंग प्लांट्स तुम्ही त्याचा नंबर किती आहे हे ठरवणं, म्हणजेच काय म्हणतो आपण ऑर्डिनल नंबर. तर हा फक्त एवढा फरक आहे याच्यामधले. आणि आपण अशा प्रकारे हा जो तुमचा होमवर्क टाईप थोडासा आहे हा मी चॅप्टर हा चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगितलेला आहे आणि मला वाटतं तो तुम्हाला समजला असं दिसेल. आय होप यू अंडरस्टँड अँड ऑल्सो एन्जॉय ऑर्डिनल नंबर्स एज वेल एज कार्डिनल नंबर्स. अँड ऑल्सो आय होप यू ऑल्सो लाईक माय व्हिडिओ. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज लाईक इट, शेअर इट टू युअर फ्रेंड्स. इफ देअर आर एनी डिफिकल्टीज प्लीज कमेंट्स अँड प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.